लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। आपल्याला माहिती आहे लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांचा बेरोजगार झालेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे अजून पगार दिलेले नाहीत, जसे बीएसटी वाले असतील, पालिकेचे कर्मचारी असतील। अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ नवी मुंबईमध्ये एमएसईबीची 3 महिन्यांची वाढीव बिलं कुठलीही रिडिंग न घेता जी आज नागरिकांना पाठवले, त्यामुळे नागरिकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आज एवढी ज्याला 3,000 बिले तर त्याला 25,000-30,000 अशाप्रमाणे एमएसईबीने बिलं पाठवल्यामुळे आज आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना येऊन शिष्टमंडळ भारतीय जनता पार्टीचा मी आज भेटलेलो आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही ही बिलं वसूल करू नका, लाईट कापू नका, 24 महिन्याचं त्यांना इन्स्टॉलमेंट करून द्या। अशा पद्धतीने आज आम्ही वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत आपल्याला।